या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरातील एपीएमसी मार्केट अर्थातच मार्केट यार्ड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कांद्याची आवक वाढली आहे। रोज शेकडो ट्रक या मार्केट यार्डामध्ये कांदा विक्रीसाठी येत असतानाच गेल्या 2-3 दिवसांपासून वातावरणात ढगाळ असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे शेतकरी चिंतेत आपला कांदा मार्केट यार्डामध्ये पाठवून दिला आहे। सोलापूर शहरातील मार्केट यार्डामध्ये गेल्या 2 दिवसांपासून आवक जास्त झाल्याने आधीचाच माल विक्री न झाल्याने आता आज अचानकपणे कांद्याचा लिलाव थांबवण्यात आला आहे। लिलाव थांबल्यामुळे शेतकरी संताप झाला असून मार्केट यार्ड चौकात आता सध्या मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा आणलेला आहे, परंतु आता लिलाव बंद असल्याकारणाने हा माल खराब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे, त्यामुळे लिलाव सुरू करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मार्केट यार्ड चौकामध्ये सध्या हैदराबादकडे जाणारे वाहने शेतकऱ्यांनी रोखून धरल्याचेही दिसून येत आहे, तर कांद्याचा लिलाव पुन्हा एकदा चालू करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। काय झालं, तुम्ही कशासाठी आंदोलन करताय? आम्हाला निलाव लागलं पाहिजे आजच्याच, आणि उद्या आणा अगर ना पूर्व सूचना रात्री उत्तर माहिती आम्हाला दिलेलं आहे। आम्ही जेवणासाठी 2-2 रुपये उचलले आम्हाला दिलेले आम्हाला। वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जाते। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।